मुंबईच्या ऑफिसमधून गांडीवर लात मारून हकललेले भरत, रवी आणि समया यांची बदली आता गावाकडे झाली होती. गावात त्यांची सोय इनामदाराच्या वाड्यात करण्यात आली. इनामदाराच्या वाड्यात त्या तिघांचे काय लवडे लागणार होते याची त्यांना छाट कल्पना नव्हती. आता पुढे. नाही नाही नाही, मी त्या वाड्यात परत जाणार नाही. त्याचं एकदा आल्यापासून मी पत्रा लावून फिरतोय, मला माहितीये काय तुझं लय डेंजर असतात. हो तुम्ही वाड्यात राहता? नाही हो, बस काय घाबरता रे तुम्ही दोघं, भूतभीत काही नसतं. अरे मग कशाला गांडीला मध्ये मध्ये बोलतोय आमच्या लायकी आहे का आपली रूम बुक करायची? इथे बुकरचा वाडा भेटतोय त्यात पण तुमची गांड फाटते. तुम्ही कोण? मी इन्स्पेक्टर माई जाधव. जाधव विचारताय की सांगताय? ये शट्ट्या, नावाशी बंकस नाही. त्या इनामदाराच्या सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश मीच केलाय. इनामदाराबद्दल तुम्हाला कसं माहिती? त्या इनामदाराच्या वाड्याची खूप मोठी कहाणी आहे. मीच त्या केसवर काम करत होतो. इनामदाराचा मुलगा बाब्या, त्याला हलवायची घाणेरडी सवय लागली होती. जिथे चान्स मिळेल तिथे तो हलवायचा. मग इनामदाराने त्याचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. या मूठ मारीच्याचं लग्न लवकरात लवकर केलं पाहिजे. पालक तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझी सेट्टी आहे, माझ्या नजरेत एक आयटम आहे. बाबा लगीन डिंच्या कडीच्या कडींच्या कडीच्या आला आला आला. बाबा भाऊ माझं लग्न होणार ना? बाबा भाऊ माझं लग्न होणार ना? बाब्या आवर गार स्वतःला. बाबा भाऊ पण मला लग्न करतो. बाबा बाबा डोळे बघ डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. नको नको. मग पुढे काय झालं? मग त्या बाबाचं लग्न ठरलं. मांडव ससरा. नवरा आला वेशी पाशी, नवरा आला वेशी पाशी, बाबा लगीन बाबा लगीन. बाबा माझं लग्न होणार, तुझं आणि माझं लग्न होणार. सगळे अगदी आनंदात होते. पण त्या क्षणी मुर्गा मावशी येऊन मंडपात हगली. थांबो हे लग्न, हा बाब्या मुठ्ठल आहे मुठ्ठल. चालेल मला, अगं त्याचा उठत नाही म्हणून तो हलवतो. लग्नात जमलेल्या लोकांनी किरकिरला कुत्र्यासारखा मारला आणि त्यातच त्याचा जीव. इथे लग्न तुटलं आणि बाब्याला वेड्याचा जबरदस्त झटका. बाबा बाबा माझं लग्न मोडलं. 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 बाबा 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 माझं लग्न मोडलं. बाबा बाबा मुर्गा मावशीने गेम केलाय माझा. मादरच्या साली तिची घाण मारा. मुर्गे मादर चोद, तुझ्यामुळे झालंय सगळं सवाडे. तुझ्या आईचा भाग तुझ्या. गावकरांनी त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथेच त्याचा हलून हलून मृत्यू झाला. पोरी माझ्या मागे वेड्यात. बाबाच्या मृत्यूची खबर ऐकताच इनामदाराला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि मरता मरताच त्याने शपथ घेतली. सूड सूड मुर्गे सूड, तुझ्या घरात लग्न होऊन देणार आहे मी. तुझ्या दारात निवडुंग उगवेल. तेच निवडुंग घालणं तुझ्या गांडीत. मुर्गे जवळे
जवळ आहे अशी जवळ आहे. नाही तुला विहिरीपाशी कचा कचा घेतली तर नाव नाही सांगणारी नामदार. जा रे भुसणाऱ्या, पहिले विहिरीपाशी येऊन तर दाखव. नाही तुझा बुल्ला कापून मच्छी मार्केट मध्ये सेल लावला ना तर मुर्गा मावशी नावच नाही सांगणार. मुर्गे भिकारे जवळ आहे अशी जवळ आहे. टपाटपत घे जवळ आहे अशी. फक्त बँच्या वारात कशी येते मी. बस तेव्हापासून जो कोणी त्या वाड्यात जातो इनामदार त्याची गाण मारतो. आज पण अमावस्याच्या रात्री वाड्यातून इनामदाराचा आवाज येतो. सूड मुर्गे सूड, सूड यायचा मला सूड. मूड मुर्गे मूड, मूड झालाय मला मूड. आणि तीच हवस भागवण्यासाठी तू एकाची तरी मारतोच. तुमचा इंस्टाग्राम आय डी काय? हो डॅमेज ज्याच्या इंस्टाग्राम आय डी मध्ये अंडरस्कोर असतो त्याचीच भूत. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली आम्हाला कमेंट करून सांगा आवडला भावा अशी कमेंट करा, म्हणजे कसं आम्हाला जरा हुरूप येईल. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा नुसता दुरळाला, कारण नुसता दुरळा नो जजमेंट ओनली एंटरटेनमेंट. खाली एंटरटेनमेंट अरे वा, असू द्या. नव्यात पण छाव्यात. तर आमचे इंस्टाग्राम आय डी जिथे कुठेतरी खाली दिलेले असतील, आम्हाला आपल्याशी गुजगोष्टी करायची असतील तर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. थँक्यू, धन्यवाद. मिळू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बनकर रे.